हाडू की माय कान पण तोडता माझा अगले हाडू नी करायला दे या तुला लय दुखत आहे थोडं भी केलं तरी तुला सगळं नटवायचं मलाच करावं लागत आहे दुरीच्या इकडेच तू एक मला सुन भेटलीस नटवायचं ते नटवायचं तुला थोडं भी टच केलं की लय तुला दुखत आहे मिशा तुम्ही हा बरे देतात की कवा देते ग जरा तुमचा काही घरते पटकन हाडूच घे माय थोडशील बघा त्याला काय झालं हाडू घाल की जरा माणसाला टेन्शन आहे बर का सारखं घ्यायचं घ्यायचं कुठवर खर्च तरी करावा कुठवर नाही बर चला माय चला उग बोलू नका लय चला मला ठेवू दे ही सहा महिने टाकू दे पटकिन चला तुम्ही एक लय वेळ लावता तास भर चला चल माय चला मसला भाया 550 किलोमीटर इथं काही जवळ नाही जायचं चला चला भया काय घालतेत की तसलं इतकं इतकं गुडघ्या इतकं आणि तीच घालून चलाव कटाळ येत आहे की उन्हातानाच नग वाटते ती पॅन्ट घालायची मग आता म्हणती मग तर घालावे चांगले कपडे लांब जायचं मला बी आणलंय मग चला 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 म्हणून तिथं आणून आदळलं या चांगली पॅन्ट आणि शर्ट घाल नाहीतरी नाईट पॅन्ट आहे का फरफरच खाली वडील ए बाबा घाल तुला बोल नको आणि सांगायचं की जरा कुठं जायचं असल्यावर तुला किती बी सांगितलं ना तर तुला ऐकू येत नाही झपटकीन घालून ये तुझं लय असतंय ताण लागले हिर खांदायची तिलाच कसं बोलायचं भाया अरे 2 मिनिटात अरे उरे के शहीद पकुरा ते काय 17 वेळा आरशे मध्ये असं असं करायचं असतंय रे पटकीन निघायचं उरकून तर ते तिला सोड आणि त्या आरशेतच असो हो असंच करीत बसत आया अरे झालं की डंगरी बस तीच उगा उगा बाई देऊ अरे झालं की हे काय तुझं लय असतंय निमगळ हो गडे काय हो गडे चला आता लय बोल नको काय मला आणून उभा केलंय माय अहो तुमचं देव नाही देवारी दुपटन उड्या मारी मला आणून हित आदळून ठेवलं या चला चला झालं चला चला गण्या तू तिकडे ना लय उशीर होणार हाया तू नको येऊ तुझ्या तुझ्या बापा कशी बसतो ग नाही मी येत असतो वगैरे कपडे घ्यायचेत मला नाही मी नुसतं घरी बसत माई लेकरू काय ऐकत नसेल माझ काय ह्याची ह्याची तरा करते हे माईनी आणि त्याच्या बापाने ह्याला सुकून ठेवलं या निसत कुठं बी न्यायचं म्हणलं की चलत असते या कपडे डांगरे मला पण न्यायचंय मला कपडे घ्यायचे मी नुसतं घरी बसत मी लळ मग खाली फुफट्यात तू लोळ बरी त्या फुफट्यात तुझ्या कसं पाठीचं धरणं करते तू बघच जा द्या काय आता त्याला यायचं होत तर येऊ द्या की बरं माय चल चल रे बस बसा दी तू हरी
तुला शॉपिंग करायला लई वेळ लागते कपडे आणि हे घ्यायला इथे धनेगाव फाट्यावर फेमस वडापाव असतोय बघ इथे थांब बर का नाहीतर तुझ्या मानकाळावरच बुके घालीन थांबलोय की मग लय तुझं असतंय इकडे सगळं अरे मरायची भूक लागली की हो चकली वाली काय झालंय अचानकच आवडती आधीच सांगावं लागतंय बाबा इथं इथं आपल्याला थांबायचंय तिथं वडापाव खायचंय बदली जागीरदारी झाली तिकडे तू एक तुला लई वडापाव आवडतंय की आता उतरून खाते सासूना कुठं निहव्या का नाही निहव्या सारख्या तिथं तिथं झेंझेटच करायलेले असते घ्या माय मागशे तुम्ही तुम्हाला आणलंय म्हणून तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करू नका खायचं बघ आपला खायला आणलंय म्हणजे काय मी काय पोटपीठ हाती धरून आले का काय एवढं लगे बोलायला आमच्या सासूबाईच्या मनावर धरू नका खाते मग आता तू मनाय लागलीस आता काय करू आता सुन बाई तमाने खा हाय तारीख लय मोठे वडापाव लय मोठे मोठे घास गेलीस नटत बिटत अडकण असं बोलल्या मी खात नसते नाही तर मी उठून जाईन चांगली नट लावायत माझ्या खाण्याला साखर बनती इथं गाडी चालवण्याच्या राड्यामध्ये विसरून गेलो होतो दिल की जायगा लवकर उरकायचे कपडे घ्यायचे फास्ट मध्ये मला काम धंदे असते दुसरे अजून काय इथं आरसा बघतोय माणूस आल्याने दुकाना मिळत लगे बघायला करायला लागला बघ तू घ्यायचं लवकर आवरायचं पटापट मला विचार करला हो दाखव बाबा ह्याला काय साड्या पिढ्या काय काय घ्यायचे ह्याला नाट्या फिट्या नववार्या लुगडे तरी म्हणलं सुद्धा काही ना काही आल्यावर बोलणार माणसाय समोर तुझ्या हात पाया कोपरा बसून पडतो लोकांसमोर काय बोलू नको मला कोंबडीला लुगड काय तर लुगडे घ्या आले अरे बाबा तुझ्या दुकानात आलो आम्ही साड्या घ्यायला मरणाचं लांबून अरे पाणी पिणे तरी पाचूच का लांबच गेला एक तर सुनबाईला सांगून सांगून शिकवून शिकवून माझं नळ कोरडं पडलं हो मावशी आणतो जास्त टेन्शन घेऊ नका तुला की संग्रह सगळ्यात चांगले तिला असं तिच्या मनावर आहे की कोणती घ्यायची कोणती नाही घे
आम्हा हित तरी भांडण करू नका की करा साड्याची पारख लवकर आणि घ्या चला उठा लवकर मरणाच्या घरी काम पडल्यात असला काय दाखवाय जरा काय त्या पट्ट्याचे दाखवा की हे बघ पाय बघ आणि कसल्या फायदे तुला साड्या बघ घे काटा पत्राची लिहिणारी तशीच लय काम बी करते मला लय माहिती बर का तुझी जबरदस्त काम दाखवायला दुसरा रंग दाखवा की बघ माय दुसरा रंग रंगाची लिहिणारी भरतच तुला रंग नाही काढायला ग तुम्हाला काही पी दिसते का नाही कळायला दुनियाच्या इकडेच लिहिणारी झाली आणि पारखिणारी झाली मी आता तर 101 साड्या पारखिली असती पैशावाली पार्टी है की दिवस
सुनाला घ्यायची साडी, मला घ्यायची साडी। आले काय तुझ्या इथे जेवाय नव्हतं आलो, खरेदीच करा आलो। हो मावशी, तुम्हाला काय घ्यायचं घ्या बरं, घ्या जेवढा टाइम घ्यायचा ते घ्या। कपडे घ्यायचे काय, मी तर बसून राहत असते मग कपडे मात्र घेतल्यावर। ए बाबा, त्या दिवशी तुला कपडे घेतले होते की लावून घ्या उद्या खाली। काय बोलता जानूबाई तुम्ही, काय नाही हो झोपाय आले भाई मी कपड्याच्या दुकानामध्ये झोपलाय, कुणी असं ऐकिलं आहे का? मला वाटलं कोणती साडी घ्या सांगताल बिंगताल ते दिले सोडून आणि झोपत बसला। आता तुमच्या मुरी मला कळतय का काय? आता तुम्ही एवढ्या पार किनार नाही करणार नाही, माझं कुठं मांडू तुमच्या? बरे माय दिले भैया बिल। अरे दिकी भैया तू तरी बिल का, तू आमची मजा बघायला नाही देतो देतो हो काय मावशी, तुमची साडी आणि तुमच्या सुनाची साडी आणि तुमचा नाताचा ड्रेस। ओके हे बघ काय तुमच्या नाताचा ड्रेस।